अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तब्बल 11 महिन्यांनंतर देशमुखांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला। त्यांच्या जामीनाला मात्र ईडीकडून विरोध करण्यात आलाय, त्यामुळे अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता कमी आहे। देशमुखांना हा दिलासा फक्त ईडीच्या केसमध्ये मिळालाय। सीबीआयच्या गुन्ह्यात दिलासा नसल्यामुळे देशमुख तुरुंगातच राहणार असल्याची माहिती आहे। ॲडिशनल सॉलिसिटर जनरल साहेबांनी माननीय उच्च न्यायालयाला विनंती केली की या निर्णयाच्या विरोधात त्यांना सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे, म्हणून 13 तारखेपर्यंत या निर्णयाला तुर्तास माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली। शर्ती काय देण्यात आलेली आहे? त्यांना 1 लाख श्युरिटीचा बॉन्ड सांगितलेला आहे, पासपोर्ट जमा करायला सांगितलं आहे व तपासात हस्तक्षेप करू नये या अटी देण्यात आलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर तपासात, पुढच्या तपासात जेव्हा ते बोलवतील तेव्हा सहकार्य करावं अशा स्वरूपाच्या अटी देखील आहेत।